शोभेच्या तारुकावानं श्रीक्षेत्र बाळे खंडोबा यात्रेची रविवारी सांगता झाली. यावेळी मंदिरास आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. बाळे येथील श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान यात्रेचा शेवटचा रविवार मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा झाला. सकाळी विविध धार्मिक कार्यक्रमांनी प्रारंभ झाला. या निमित्तानं यात्रा काळात चंपाषष्ठी आणि 3 रविवारी विविध धार्मिक कार्यक्रम तसंच पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता. शोभेच्या दारुकामानं श्री क्षेत्र बाळे खंडोबा यात्रेची सांगता करण्यात आली. दरम्यान मंदिर परिसरात भाविकांकडून भंडाऱ्याची मुक्त उधळण होत होती. शेवटच्या 3 रविवारी पहाटे 5 वाजता काकड आरती, सकाळी 8 वाजता अभिषेक आणि महापूजा, रात्री 8 वाजता अभिषेक आणि महापूजा, रात्री 8:30 वाजता घोडा आणि नंदीध्वजासह पालखी सोहळा झाला. तसंच मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. मंगळवार दिनांक 16 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजल्यापासून महाप्रसादाचं वाटप केलं जाणार आहे. पाटील, तोडकरी, कांबळे, सुरवसे आणि गावडे आदी सर्व मानकरी तसंच भाविकांना प्रसादाचं वाटप करण्यात येतं. चंपाषष्ठी सोमवार, 3 रविवार असे एकूण 4 दिवस खंडोबा देवाची यात्रा भरली. दिवसभर जागरण गोंधळ, वाघ्या मुरळी नाचणं, तळी भंडारा उचलणं, वारू सोडणं, नवस फेडणं, जावळ काढणं आदी धार्मिक कार्यक्रम झाले. या यात्रेत दर्शनासाठी लाखो भाविक महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यातून आले होते. 3 रविवारी रात्री 8 वाजता शोभेचं दारुकाम झालं. सोलापूर महापालिकेच्या वतीनं सिटी बस सेवा आणि पाण्याची सोय करण्यात आली होती. यात्रा काळात दर्शनासाठी मंदिर दिवसभर खुलं होतं. देवस्थान ट्रस्टच्या वतीनं या ठिकाणी नेटकं नियोजन आणि चांगली व्यवस्था करण्यात आली होती. मी विनय विजय ढेपे, अध्यक्ष श्री खंडोबा देवस्थान बाळे. आज यात्रेचा शेवटचा रविवार मी बाळे येथे येणाऱ्या सर्व आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्रातून येणाऱ्या तमाम भाविकांचे सहर्ष स्वागत करतो. आज यात्रेचा शेवटचा रविवार सकाळी 5:30 वाजता श्रींची महाआरती काकडा आरतीनं झाली व मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं. 8:30 वाजता महापूजा व महाभिषेक झाला व दिवसभर जे धार्मिक कार्यक्रम आहेत, नंगर तोडणे, वारू सोडणे, जागरण गोंधळ करणे, तळी भंडारा उचलणे असे विविध धार्मिक कार्यक्रम इथं चालू आहे व दर्शन भक्तांचं चालू आहे. संध्याकाळी 8:30 वाजता परत श्रींची महाआरती होईल व महापूजा होऊन जो खंडेरायाचा छबीन आहे, पालखी, घोडा, मानाचे नंदीध्वज यांच्या उपस्थितीत, तसेच जे मानकरी आहेत पाटील, तोडकरी, गावडे, सुरवसे, कांबळे यांच्या उपस्थितीत श्री खंडेरायाचा छबीना जिल्हा परिषदेच्या प्रांगणात जाईल. तिथे पहिला जो आज शेवटचा रविवार असल्यामुळं दारूचे शोभेच्या दारूचे दारूकाम होईल. त्यानंतर जो पारंपरिक नंगर तोडण्याचा कार्यक्रम आहे तो होईल. त्यानंतर पालखी प्रदक्षिणा मारून ती मंदिरातील व आल्यानंतर जे मानकरी आहेत त्यांना मानाचा पान अथवा विडा देऊन आजच्या दिवसाची सांगता होईल.